मुघल सैन्याच्या घोड्यांना पाणी पितानाही शिवरायांचे शूर सरसेनापती धनंजय आणि संताजी पाण्यात दिसत होते. आता मात्र शिवरायांच्या सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ तुम्हाला समुद्राच्या खालचं रोमहर्षक विश्व पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पाहूया आमचे मालवण प्रतिनिधी कृष्णा ढोलव यांचा स्पेशल रिपोर्ट. मालवणच्या पर्यटनात नवनवीन पर्यटन प्रकल्प येत आहेत. खास करून येथील पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात. सी वॉटर पार्क प्रकल्पानंतर आता चिवला बीच येथे ग्लास बॉटम बोट ही पर्यटकांच्या सेवेस उतरली आहे. नक्की काय आहे ही ग्लास बॉटम बोटची संकल्पना पाहूया. मालवण ही जिल्ह्याची पर्यटन राजधानी. देश विदेशातील लाखो पर्यटक मालवणात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. खास करून समुद्र तळाशी असलेल्या सागरी सौंदर्याचा खजिना प्रवळे, विविध प्रजातीचे मासे, शंख, शिंपले हे स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पाहता येतात. त्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर लावून समुद्राखाली जावे लागते. मात्र सगळ्यांनाच हे शक्य होत नाही. लहान मुले असतील, वृद्ध असतील तर अनेकांना पाण्याच्या तळाशी जाण्याची भीती वाटते. आणि म्हणूनच समुद्राच्या तळाशी काय दडलंय हे आता या ग्लास बॉटम बोट मधून सर्वांना पाहता येणार आहे. त्यासाठी समुद्राच्या तळाशी जावं लागणार नाही. या बोटीच्या तळाला 2 फुटाच्या 5 काचा बसविण्यात आल्या आहेत. बोटीत बसूनच या ग्लास मधून समुद्राच्या तळाची विश्व पाहता येणार आहे. हीच ती दृश्य आहेत ती या बोटीतून घेतलेली आहेत. एवढे स्पष्ट या बोटीतून पाहता येते. शिवाय समुद्र सफर होते आणि डॉल्फिन दर्शनही. नववर्षाच्या सुरुवातीलाच ही बोट पर्यटकांच्या सेवेत उतरली असून पर्यटकांची पसंतीस उतरली आहे. याबाबत पर्यटकांचा काय अनुभव आहे पाहूयात. आपण बघाल की इथे आपण चिवला बीच वरती आहोत. अनेक पर्यटक इथे आपल्याला दिसतात. सगळे एन्जॉय करण्यासाठी आलेले आहात. आणि मालवण मधील हे फेमस असं चिवला बीच आहे. आणि इथे सर्वात वेगवेगळे वॉटर स्पोर्ट आपल्याला बघायला मिळतात. आणि या वॉटर स्पोर्ट मध्ये एक फेमस असं नवीन असणारा स्पोर्ट्स म्हणजे आपल्याला बघायला मिळेल की ग्लास बॉटम बोट आहे. या बोटमध्ये आपल्याला वेगळेपणा आम्हाला अनुभवायला मिळाला की जे आपण समुद्राच्या आतमध्ये जाऊन स्कुबा ड्रायव्हिंग करतो अशा प्रकारचं स्कुबा ड्रायव्हिंग आम्हाला या बोटमधून बघायला मिळालं. किंवा समुद्रामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाळ आणि फिशेस आहेत, कलरफुल असणारे जे फिशेस आहेत ते आपल्याला ह्या बोटमधून अगदी बसून बघता येतं. त्याच्यासाठी आपण जसं स्कुबा ड्रायव्हिंग आतमधून जाऊन करतो त्याच प्रकारचा अनुभव आपल्याला या बोटीमधून सुद्धा अनुभवायला येतो. चिवला बीच येथील पिंटो रॉड्रिक्स या पर्यटन व्यावसायिकाने लाखो रुपये खर्चाची ही बोट आणली आहे. कोकण किनारपट्टीवर ही पहिलीच बोट असल्याचा दावा व्यावसायिक सचिन गोवेकर यांनी केला आहे. चिवला बीचच्या स्थानिक रहिवासी असल्यामुळे स्कोप वाटला की इथे काहीतरी वॉटर स्पोर्ट वगैरे करण्यासाठी चांगले काहीतरी आहे. म्हणून मी एक नवीन कल्पना करून काहीतरी वेगळं आणायचं. स्कोपा वगैरे काही नेहमीच असतं. त्यातून काय आणखी जे लहान मुलं वगैरे असतात किंवा वयोवृद्ध असतात त्यांना काहीतरी चांगलं बोटीत बसून मिळावं, बघण्यासाठी मिळावं. म्हणून मी एक ग्लास बोट ही एक आणली आहे. आपल्याला चांगला एक प्रतिसाद मिळतो आहे पर्यटकांना. गेली 5-6 वर्ष आम्ही चिवला बीचला स्कुबा डायव्हिंग व्यवसाय करतो. आणि आत्ताच 1 वर्ष पूर्ण झालं. आम्ही एक संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून आम्ही पॅरासिलिंग, वॉटर स्पोर्ट, डॉल्फिन राईडसाठी बोटी आणि स्कुबा डायव्हिंग हे आम्ही सातत्याने चालू आहे. यावर्षी आता तुम्ही बघताय ती एक ग्लास बोट आम्ही आणली आहे. त्या ग्लास बोटमध्ये लहान मुलं, वयोवृद्ध माणसांना जे स्कुबा डायव्हिंग करून समुद्राच्या खालचं विश्व बघू शकत नाही ते आम्ही आता त्या ग्लास बोट तिथून बसून त्यांना समुद्राखालचे कोरल्स, कलरफिश, फिशेस हे सगळे आम्ही दाखवतो. आणि चांगला प्रतिसाद पण आहे. आता झालेल्या क्रिसमस सीझनला पण पर्यटकांकडून आपल्याकडे बऱ्यापैकी ग्लास बोटसाठी पसंती आली आहे. आणि आम्ही चिवला बीचच्या पर्यटनात वाढ घेण्यासाठी सी वॉटर पार्क, फ्लायबोर्ड अशा आणि वेगवेगळ्या संकल्पना आहेत. फक्त प्रशासनाचा आमच्याबरोबर जे परमिशन्स किंवा आणि काही जो धाक पाहिजे परमिशन्स वगैरे पाहिजे ते देत नाही आहेत. ते जरा प्रशासनाने व्यवस्थित दिले तर आमच्या धंद्यात जो काही दरपत्रकाचा बाजार झाला आहे, कॉम्पिटिशन झालं आहे ते जरा व्यवस्थित होईल.
स्थानिकांना व्यवस्थित रोजगाराचं माध्यम मिळेल असं मी सांगू इच्छितो. जेव्हा आपण एबीपी माझ्याकडून आमची स्थानिक लेवलला जी प्रतिक्रिया घेतली ती जरा प्रशासनापर्यंत पोचवावी आणि दरपत्रकात जे काही बिघाड आहे ते सुधारवण्यासाठी आम्हाला लीगल परमिशन देऊन आम्हाला सगळ्या व्यवसायांना लीगल करून घ्यावे. कोकण किनारपट्टीवरील चिवला बीच हा आता सर्वात सुरक्षित सागरी किनारा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पर्यटन व्यवसाय वाढत आहे. चिवला बीच वॉटर स्पोर्टच्या माध्यमातून स्कुबा डायव्हिंग, बोटिंग, पॅरासेलिंग व अन्य पर्यटन उपलब्ध आहे. सर्व प्रकारचे पर्यटन या किनाऱ्यावर असून रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. सिंधुदुर्ग लाईव्ह साठी कृष्णा ढोलम, मालवण.